जुन्नर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलाय. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच 10वी आणि 12वीतील यशस्वी विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील आदिवासी नामवंतांचा यावेळी गौरव करण्यात आलाय. जुन्नर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आलाय. या प्रसंगी आदिवासी समाजाचे सर्व नेते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सर्व आदिवासी शिक्षक आणि कर्मचारी यांचा महत्त्वाचा वाटा होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी 11 वाजता भव्य रॅलीचे आयोजन जुन्नर शहरातून करण्यात आले होते. दुपारी 1 वाजता कोंडाजी बाबा डेरे आश्रमात वीर बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच 12वी आणि 10वीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, नवनिर्वाचित प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील आदिवासी नामवंतांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय. या कार्यक्रमामध्ये शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी, शासकीय आश्रमशाळा सोनावळे, आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह जुन्नर ओतूर यांनी विशेष सहकार्य केले. त्याचबरोबर आदिवासी लेझिम पथक गंगाळतरे आणि खैर यांनी आपला कला कार्यक्रमाचे व्याख्याते श्री कृष्णकांत भोजने यांनी सर्वांना एकतेचा संदेश दिलाय. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व आदिवासी शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आलं होतं. स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर.